श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आजच्या स्वामी लीलेमध्ये आपण पाहणार आहोत काय होतं जेव्हा एका स्त्रीच्या मनात स्वामींविषयी समागमाचे विचार येतात। स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये आले तेव्हा स्वामींच्या अतर्क लीला ऐकून अनेक लोक स्वामींकडे येत, स्वामींच्या समोर नतमस्तक होत। स्वामींचा अक्कलकोट नगरीत प्रभाव वाढत होता, परंतु काही लोकांना स्वामींचा हा वाढणारा प्रभाव बघवत नव्हता। हे खरोखर साधू संत देव आहे की हे सर्व धोतांड आहे, ह्याची शहानिशा म्हणून ह्यातील काही मंडळींनी स्वामींची परीक्षा घेण्याची ठरविली आणि त्यांनी राधा नावाच्या गणिकेला स्वामींकडे पाठवण्याची ठरविली आणि त्याप्रमाणे एक योजना केली। या योजनेमध्ये स्वामींना भुलवून कशाप्रकारे जाळ्यात ओढायचे हे व्यवस्थित समजावून सांगितले। ही 20 वर्षाची राधा दिसायला सुंदर होती, ही नृत्यकलेमध्ये निपुण होती। असो, आता ही राधा ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे स्वामींकडे आली। स्वामी महाराज त्यावेळेला एका उंच टेकडीवर बसलेले होते। स्वामींच्या सभोवताली सेवेकरी भक्त मंडळी जमलेली होती। राधा स्वामींच्या समोर येते, स्वामींना वंदन करते, स्वामींना फलपुष्प अर्पण करून एका बाजूला जाऊन बसते। थोड्या वेळामध्ये ती आणि तिचे सहकारी वाद्याची जुळवाजुळव करून गायनास सुरुवात करतात। राधा आकर्षक हावभाव करून स्वामींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु स्वामींवर तिचा काहीच परिणाम नव्हता। तिचा हा प्रकार सुरू असताना तिच्या मनात स्वामींच्या विषयी विचार आला आणि मनातल्या मनात बोलली की माझ्यासारख्या एखाद्या सौंदर्यवतीसोबत स्वामींचा समागमाचा योग आला असेल काय। स्वामी भक्त हो, तिच्या मनात असा विचार येताच तो स्वामींना तात्काळ समजला आणि स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, काय ग स्त्री आणि पुरुषात काय भेद आहे। हे ऐकून राधा एकदम चपापली आणि लज्जेने मान खाली घालून बोलली की स्त्रीचे अवयव आणि पुरुषाचे अवयव वेगवेगळे असतात। तितक्यात समर्थ बोलले, अगं सच्चिदानंद स्वरूप मूळ चैतन्य सर्वत्र व्यापक आणि निरंतर एकच आहे, तिथे प्रकृती आणि पुरुष असा कसलाच भेद नाही। म्हणून तुझ्यामध्ये पुरुषांपेक्षा अधिक काहीतरी आहे असं वेगळं समजून कोस आणि हे तुझ्या स्त्रीत्वाचे अवयव त्या ब्राह्मणाला देऊन टाक। स्वामी भक्त हो, स्वामींचे हे अंतःसाक्षीत्वाचे बोलणे ऐकून राधा चांगलीच घाबरली आणि तिने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले। तळमळीने विनंती करू लागली की स्वामी स्वामी मला माफ करा, दुष्ट लोकांच्या नादी लागून मी आपली परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला। स्वामी भक्त हो, सभोवताली जमलेली सर्व मंडळी हा प्रकार बघत होती। राधा तर अक्षरशः लज्जेने मान खाली घालून उभी होती। राधाची ही परिस्थिती बघून तिच्या सोबत असलेली वादक मंडळी तिला सोडून निघून गेली। पुढे काही दिवसांनी अजून एक चमत्कार झाला। राधेचे स्त्रीत्वाचे अवयव नाहीसे होऊन तिच्या शरीराला पुरुषाचा आकार येऊ लागला। आपल्या शरीरात अचानक होणारे बदल बघून ती पूर्णपणे घाबरून गेली। स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ही समज दृढ झाली। त्यानंतर ती पूर्णपणे वासनारहित झाली, स्वामींची अनन्य भक्त झाली। पुढे ती निर्मळ अंतकरणाने स्वामींच्या भजनात दंग होऊ लागली। तिची भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली। तिची शुद्ध प्रेमळ भक्ती बघून एके दिवशी स्वामींनी आपल्या गळ्यातील माळ तिच्या गळ्यात टाकून तिच्यावर अनुग्रह केला, तिला दिव्यत्वाची समज देऊन कृपा केली। पुढे ती उत्तरेकडे गेली आणि वृंदावन गोकुळ यात्रा करून शेवटपर्यंत काशीमध्ये राहिली। स्वामींच्या लीला अगाध आहेत। स्वामी भक्त हो, खरंच स्वामींच्या लीला अगाध आहेत। स्वामी आपल्याला प्रत्येक लीलेमधून असंख्य बोध देत आहेत। पैकी या लीलेमधून आम्हा सर्वांना बोध देत स्वामी महाराज सांगत आहात की बाळांनो, तुमच्या स्वतःच्या निर्मळ शुद्ध पवित्र स्वरूपावर विश्वास ठेवा। सांसारिक कर्म करता करता तुम्ही शुद्ध स्वरूप आहात या समजवर ठाम राहा आणि त्यानंतर जर कोणी अशुद्ध अहंकार तुम्हाला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खुशाल तसं करू द्या। पावित्र्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा, तुमचे काही एक बिघडणार नाही। उलट ती भ्रमिष्ट अज्ञानी व्यक्ती तुमच्या सानिध्याने शुद्ध होईल, पवित्र होईल। स्वामी भक्त हो, बघा जो स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहेत
जो स्वतः पावित्र्याचा स्रोत, अशा स्वामी रायाच्या पावित्र्याची परीक्षा घेण्यासाठी राधा आली। परंतु खऱ्या शुद्धतेचे वैशिष्ट्यच हे असते की ज्याच्या सानिध्यात अशुद्धी आली तरी अशुद्धी स्वतः शुद्ध होते, आणि त्याचप्रमाणे घडले। शृंगारिक गाणे गाण्यात मदमस्त राहत असलेल्या राधेतील सौंदर्याचा अहंकार उतरवला आणि तिच्यातील खऱ्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून दिली, आणि तिला अनन्य भक्तीचा उपहार देत तिचे रूपांतरण अनन्य भक्तीचे भजन गाणाऱ्या राधेत केले। स्वामी भक्त हो, आपण सुद्धा स्वामींचे अंश आहोत। आपल्याला सुद्धा आपल्या स्वरूपावर आलेल्या ज्ञानाचे थर बाजूला करून आपल्या शुद्ध आनंदी स्वरूपाचे दर्शन करायचे आहे। आणि विश्वास ठेवा, जर एक राधा नामक गणिकेला उद्धार होऊ शकतो तर आपला उद्धार का नाही होणार? नक्कीच होणार। आपल्याला फक्त आपल्या अहंकाराचे स्वामी चरणी समर्पण करायचे आहे, आणि आपल्याला आपल्यातील शुद्धतेवर विश्वास ठेवून आपले सांसारिक प्रामाणिक कर्म करत। चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया। हे गुरु राया, तू पावित्र्याचा सागर आहेस। जो कोणी तुझ्या सानिध्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो। आज माझे भाग्य की माझ्या मुखात तुझे नाम आहे, आणि खरोखर तुझ्या नामाने माझे जीवन पवित्र झाले आहे। हे आई, तुला हीच विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम माझ्या ओठावर ठेव, हृदयात तुझे भक्तिभाव ठेव, आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे। मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे। तर स्वामी भक्त हो, आजच्या या स्वामी लीलेसोबत इथेच थांबूया। पुन्हा भेटून स्वामींच्या नवीन लीलेसोबत नवीन व्हिडिओ। तोपर्यंत नमस्कार।